कोल्हापुरातील कागल MIDC मध्ये तब्बल 94 कामगारांचे 45 दिवसांपेक्षा जास्त आपल्या कुटुंबियांसोबत आमरण उपोषण चालू आहे. गेल्या 10 वर्षांपासून कंपनीनं कोणतीही पगारवाढ केली नाहीये, तसंच परमनंट करण्यावरून टाळाटाळ करतायत. यावर कंपनीकडून अजून कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाहीये. यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी सेवेत रुजू करून न घेतल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी कंपनीच्या 94 कामगारांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. आम्ही रेमंडचे कर्मचारी गेले 10 वर्ष कंपनीमध्ये कार्यरत आहोत. 2017 साली कंपनीने आम्हाला परमनंट करणे गरजेचे होते, पण कंपनीने वेळोवेळी टाळाटाळ केली. म्हणून आम्ही 94 कामगार कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी 25 जूनपासून आज तागायत 50 दिवस उपोषणाला बसलो आहोत. वेळोवेळी आम्ही माननीय पालकमंत्री, माननीय कामगार मंत्री व कंपनी प्रशासन यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणताही सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे आम्ही 94 कामगार 14 ऑगस्टपर्यंत निर्णय नाही लागल्यास 15 ऑगस्ट रोजी सर्व कामगार जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आत्मदहन करणार आहोत. याला सर्वस्वी जबाबदार कंपनी मालक व कंपनी प्रशासन राहील.